Zui, e gămbală. Cășii ești tu, Suna? Namaste. Apoi, ca ai mâncă că li s-a îngăila? Mașii bărbării mi-am bagat gălălii. O? Tu मज्जा करतीस ना? हो. आणि मला सांग, तू मावशीला त्रास दिला नाहीस? नाही. आणि वेळच्या वेळेला जेवलीस? हो. आई माझ्या भावल्या कुठे आहेत? आवरून ठेवल्यात मी तिकडे. जा खेळ. सावकाश. थँक यू अपर्णा. तुझी खरच खूप मदत झाली. आईला असं घाईघाईने बडोद्याला निघून यावं लागलं. पण तू जुईला घेऊन गेलीस म्हणून खरंच बरं झालं. अगं तर थँक्स काय. मला सांग तू कशी आहेस? कशी असणार? काही उरलंच नाही आता असं वाटतंय. माणसाच्या प्रेमळ मुखवट्यामागचा इतका भयान चेहरा बघून हादरले ग. उसळून गेल्यासारखं झालंय. आतून काय करू काही कळत नाहीये. बाळ सुखरूप दिसलं याचा आनंद मानू का माझ्याच नवऱ्याने त्याच्या सुखी संसाराचं चित्र पूर्ण करण्यासाठी माझं बाळ पळवून नेलं याचं दुःख मानू. विशालने जेव्हा आम्हाला सांगितलं ना तेव्हा मला आणि अजयला खूप मोठा धक्का बसला. पण तुला खरं सांगू मानसी, माझी खात्री आहे, माझं मन मला सांगते की आपण ही लढाई नक्की जिंकणार. अगं आई आणि बाळ हे नातं इतकं सच्च आहे, निरपेक्ष आहे की कुठल्याही कोर्टात या नात्याचा या भावनेचा पराभव नाही होऊ शकत. माझ्याकडून डेस्परेटली बाळाला खेचून घेणारी ती माया, तिची आस, तिची गरज मातृत्वपोटी होती. पण कितीही झालं ना तरी त्या बाळाची खरी आई तू आहेस मानसी. आणि तुला सांगू वरनं तो सगळं बघतोय आणि म्हणूनच माझी खात्री आहे की आपलं बाळ आपल्याला नक्की मिळेल, खरंच मिळेल. माझा तर आता माणुसकीवरचा विश्वासच उडलाय. तू तिच्याबद्दल बोलतेस मला आनंद बरोबरचा क्षण क्षण आठवतोय आणि आता त्या प्रत्येक क्षणाचा वेगळा अर्थ कळतोय. का फसवलं असेल त्यांनी मला? आणि तू म्हणतेस तसा जर देव वर बसलाय तो हे सगळं बघतोय तर मग हे का घडू दिलं त्यांनी? आधीच का नाही कळलं मला हे सगळं? अशी कशी बसले मी आणि वर्षभर हे चालू होत आणि मला कस नाही कळलं? आमची शांत हो याची उत्तर कशी मिळणार आहे तुम्हाला सगळ्याची? कुठल्या कोर्टात मिळणार? घालवलं ग मी सगळं.